सांगली जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे विधानसभेतील भाजपचे संख्या बळ पाहता त्यांची निवड अनिश्चित आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले शिराळा येथील नेते सत्यजित देशमुख यांच्या गटाची पूर्ती निराशा झाली आहे त्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना विधान परिषदेवर संधी देऊ असा शब्द भाजप नेत्यांनी दिला होता मात्र आता यादीत त्यांचं नाव नसल्यानं अनेकांची निराशा झाली आहे सांगली जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे विधानसभेतील भाजपचं संख्या बळ पाहता त्यांची निवड निश्चित आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली त्या काळामध्ये त्यांनी आरेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात मोदी शहा यांच्यावर घणाघाती टीका केली त्यासाठी गुजरात मधील मोदी शाह यांचा प्रखर विरोधक हार्दिक पटेल याला पाचारण केलं पुढे लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात ते निवडणूक लढले तिथे त्यांचा ते मोठा पराभव झाला मात्र याची भरपाई पक्षानं आता केली असून त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आल्यानं पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत काँग्रेसचे ते जिल्ह्यातील प्रमुख नेते मानले जात होते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक हे अडचणीत होते त्यांचा पराभव होईल असे संकेत मिळत होते देशमुख यांची ताकद भाजप यांना निवडणूक सोपी जाईल असा अंदाज होता त्यामुळे सत्यजित यांना भाजप नेत्यांनी गळ घातली घरात जुनी काँग्रेस परंपरा असताना बंधू जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना सत्यजित यांनी राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात भाजपला मदत करण्यासाठी भाजप प्रवेश केला भाजपचा अंदाज फोल ठरला शिवाजीराव नाईक पराभूत झाले नाईक देशमुखांची एकी झाल्यानंतरही राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विजयी झाले पण आता सत्यजी देशमुख यांचं नावच नसल्यानं अनेक कार्यकर्ते हिरमुसले आहेत